नमस्कार मित्रांनो मी सैफन नदाफ इंग्लिश ऑनलाईन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आज आपण आपल्या इत्ता नवीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली हो कविता वॉक अ लिटल स्लोअर कविते पाहना हाजो है, या कवितेचं ॲप्रिशिएशन पाहणार आहोत ॲप्रिशिएशन हा जो प्रश्न आहे या प्रश्नाबद्दल सुरुवातीला थोडीशी माहिती देतो हा प्रश्न पाच गुणासाठी आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो आणि याच्यासाठी पाच वेगवेगळे पॉईंट्स विचारलेले असतात आणि प्रश्ना या प्रश्नाचं गुणदान कसं आहे हे आपण समजून घेऊया सुरुवातीला यामध्ये टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक याच्यासाठी अर्धा गुण आहे त्यानंतर पोएट आपल्याला कवीचं नाव सांगायचं आहे त्याच्यासाठी अर्धा गुण आहे त्यानंतर कवितेमध्ये असणारी राहीम स्कीम ही या ठिकाणी लिहावयाची आहे त्याच्यासाठी एक गुण आहे त्यानंतर फिगर ऑफ स्पीच कवितेमध्ये असणारा एक अलंकार फक्त या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे आणि एक अलंकार लिहायचा त्याचं उदाहरण लिहायचं याच्यासाठी एक गुण आहे आणि त्यानंतर थीम किंवा सेंट्रल आयडिया हा प्रश्न मात्र दोन गुणासाठी असतो आणि या प्रश्नाचं उत्तर दोन ते तीन ओळीमध्ये लिहिणं आवश्यक आहे आणि असे हे पाच गुण या प्रश्नाला परीक्षेमध्ये असतात परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी आपण पैकीच्या पैकी पाच गुण मिळवू शकतो आता या प्रश्नाचं पूर्वी स्वरूप थोडंसं वेगळं होतं काही ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं दिसेल परंतु जो जुनं शंभर मार्काचा पेपर होता तेव्हा हा प्रश्न दहा मार्काला असायचा आणि ॲप्रिशिएशनमध्ये आठ पॉईंट असायचे परंतु गेल्या वर्षीपासून सन दोन हजार एकोणीस वीसपासून जेव्हा नववी आणि दहावीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललं शंभर गुणांच्याऐवजी ऐंशी गुणांचा पेपर झाला तेव्हा या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे त्याचे गुणसुद्धा कमी झाले दहाच्या ऐवजी पाच गुणांचा हा प्रश्न झालेला आहे आणि त्यामुळं या प्रश्नाचा बदललेलं स्वरूप तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे आता या ठिकाणी जे पाच पॉईंट आहेत याची गुण विभागनेसुद्धा मी सांगितलेली आहे टायटलसाठी अर्धा गुण पोएटसाठी अर्धा गुण राहीम स्कीमसाठी एक फिगर ऑफ स्पीचसाठी एक आणि सेंट्रल आयडियासाठी दोन गुण असे पाच मार्काचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे पाचपैकी पाच गुण आपण या प्रश्नामध्ये घेऊ शकतो आता हा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी टायटल द टायटल ऑफ धिस पोयम इज वॉक अ लिटल स्लोवर त्यानंतर दुसरा पॉईंट आहे पोएट द नेम द पोयम इज रिटन बाय अन ॲनॉनिमस पोएट कोणी अनामिक कवीनं ही कविता लिहिलेली आहे म्हणजे ज्यांनी कविता लिहिलेली आहे त्याचं नाव कुणालाही माहीत नाही किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अननोन असं लिहिलेलं आहे पोएटचं नाव त्यामुळे अनॉनिमस अननोन या अर्थ होतो त्यानंतर राहीम स्कीम या ठिकाणी द राहीम स्कीम ऑफ धिस पोयम इज ए बी सी बी त्यानंतर पुढचा प्रश्न फिगर ऑफ स्पीच इनव्हर्जन हा या ठिकाणी अलंकार आहे त्याचं उदाहरण सेड द लिटल चाइल्ड सो स्मॉल आता फिगर ऑफ स्पीचच्या बाबतीत जर तुमच्या शंका असतील तर त्याच्या बाबतीत एक स्वतंत्र व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करीन जेणेकरून फिगर ऑफ स्पीचच्या बाबतीतसुद्धा तुमची कसलीही अडचण राहणार नाही त्यानंतर सेंट्रल आयडिया फादर रोल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द अपब्रिंगिंग ऑफ चाइल्ड फादर इज अ रोल मॉडेल इन चाइल्ड्स लाईफ द चाइल्ड इन धिस पोयम

इंग्लिश ऑनलाईन हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद